नमस्कार मंडळी, इनक्रेडिबल मीडिया प्रोडक्शन या आपल्या मराठमोळे चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मराठीत लिहिली गेलेल्या 5 सर्वोत्कृष्ट पुस्तकांविषयी। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान। छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिल्या गेलेल्या प्रत्येक पानातून आपल्याला भेटते ती स्फूर्ती आणि प्रेरणा। शिवपुत्र संभाजीराजे दुसरे छत्रपती, मोगल दल संहारक, क्षत्रिय कुलावतंस अशा या महान कविमनाच्या राजाला मानाचा मुजरा। अशा या हळव्या व तितक्याच शौर्यवंत राजाला जाणून घ्यायचं असेल तर ही 5 पुस्तके प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत अशी आहेत। संभाजी शापित राजहंस अनंत तिबिले। इ.स. 1978 मध्ये शंभूराजांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध झालेली ही दीर्घ कादंबरी, या कादंबरीची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। संभाजीराजांचे रोमांचक आयुष्य प्रतिभावंतांना नेहमीच खुणावत आलं आहे। अनंत तिबिले यांनी आपल्या लेखणीतून संभाजीराजांचा जीवनपट रेखाटला आहे। संभाजीराजांची दिलेरी, त्यांचा शूरपणा, सामर्थ्य, देखणेपण, धर्माभिमान या सर्व गुणांचं दर्शन आपल्याला या कादंबरीतून घडतंच। मी मृत्युंजय, मी संभाजी, संजय सोनवणे। ही कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येकजण संजय सोनवणे यांच्या लेखणीला मुजरा केल्याशिवाय राहणार नाही। मराठीतील आजवरची श्रेष्ठ दर्जाची, अत्यंत वेगळ्या शैलीतील कादंबरी। या कादंबरीतून संभाजी महाराजांच्या वेदना थेट काळजापर्यंत पोहोचतात। प्रत्येकाने वाचायला व चिंतन करायला लावणारी अशी ही कादंबरी आहे। छत्रपती संभाजी एक चिकित्सा, डॉक्टर जयसिंगराव पवार। छत्रपती संभाजी हा एक रगेल, बेजबाबदार, क्रूर राजा होता असं चित्र काही कागदपत्रांमुळे निर्माण झालं, पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही। परिणामी संभाजीराजांची मलिन प्रतिमा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली, पण डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासारख्या काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वातील गुणविशेष अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। ही कादंबरी सर्वांचे डोळे उघडणारी ठरेल यात काही शंका नाही। छावा शिवाजी सावंत। अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता। एकाच वेळी 5-5 आघाड्यांवर निकराची फंजेफाड करणारा हा सेना धुरंधर होता। शिवाजी सावंतांनी शंभूराजांचं हे शौर्य आपल्या लेखणीतून या पुस्तकाच्या पानापानात ओतलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे निर्विवाद सिंहपुरुष होतेच, तसेच छत्रपती संभाजीराजेही छावाच होते हे सांगणारी ही कादंबरी प्रत्येक मराठी रसिकाने वाचलीच पाहिजे। संभाजी विश्वास पाटील। औरंगजेबाच्या 5 लाख फौजीशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा हा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक ठेवले, पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही। गेली 325 वर्ष या विचारी कवी राज्यकर्त्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती। लेखक विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी, सागर खाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक वादळी पण वास्तवगाथा म्हणजे संभाजी ही कादंबरी। हे पुस्तक वाचताना शौर्य व साहस यासोबतच उत्तम प्रतिभाशक्तीच्या देणगीने नटलेला असा छत्रपती या महाराष्ट्रास लाभला याबद्दल कृतज्ञता आणि संभाजीराजांबद्दल अतिवादर या भावनेतच या पुस्तकाचे शेवटचे पान उलटले जाईल यात शंकाच नाही। तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या इनक्रेडिबल मीडिया प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।